राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये 19,460 जागांसाठी नोकर भरती, तब्बल 14,51,000 उमेदवारांचे अर्ज, अर्जातून सरकारी तिजोरीत 145 कोटी जमा. मुंबईत झोपड्या बांधून दोन दोन घरं घेणाऱ्यांना चाप, अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन प्रकल्पग्रस्तांना देणार एसआरएची माहिती, झोपडपट्टीधारकांचे दस्तावेजही ऑनलाईन लिंक करणार. मुंबई गोवा महामार्गावर आजपासून गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी, खड्डेमुक्तीचं काम जलदगतीनं करण्यासाठी निर्णय. आमच्यासारख्या नेत्यांच्या चिठ्ठ्यांवर कर्ज दिले तर बँक डुबत जाईल, नितीन गडकरींची नागपुरात बँकेच्या शाखा उद्घाटनात फटकेबाजी. मुंबई गोवा महामार्गाच्या खर्चात 3 ते 4 चंद्र मोहिमा झाल्या असत्या, मनसेच्या शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. राज्यात पुढचे 5 दिवस कुठेच चांगला पाऊस नाही, मोजक्या जिल्ह्यात हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पुणे जिल्ह्यात पहिल्या 3 महिन्यात 443 मिलीमीटर पावसाची नोंद, सरासरीच्या 66% पाऊस. जुन्नरचा बनराई धबधबा ओसंडून वाहू लागला, सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कोपरे मांडवे परिसरात मुसळधार पाऊस. राज्यात दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये 70 ते 80% घट, स्टेट ऑफ इंडियन बर्ड 2023 अहवालात धक्कादायक माहिती. जळगावातल्या बहादरपुरात विकृत कृत्य, ट्रॅक्टरची सीट फाडली म्हणून कुत्र्याला बेदम मारहाण करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बांधून फाशी. मुंबई सांताक्रूज मधील गॅलेक्सी हॉटेलला आग, आगीत 3 जणांचा मृत्यू, 3 जखमी, आगीवर नियंत्रण. 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षेचा उद्या निकाल, विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार. अमेरिकेसह अनेक देशात कोरोनाचा नवा विषाणू BA.2.86 व्हेरियंटनं चिंता वाढवली. राज्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव, ऑगस्टच्या 21 दिवसात मलेरियाच्या 2,000, डेंग्यू 1,000 आणि चिकनगुनियाच्या 81 रुग्णांची नोंद. सुट्टीच्या दिवशी गणेश मूर्ती न्यायला मुंबईतल्या कार्यशाळांमध्ये गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी, मुंबईतील वाहतुकीवर परिणाम. पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपूर भाविकांनी फुललं, विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला 3 किलोमीटर पर्यंत रांगा. श्रावणात यवतमाळच्या प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, मंदिराला विद्युत रोषणाई. पुणे PMPML अत्यावश्यक सेवा, कर्मचाऱ्यांना संप करता येणार नाही, राज्य शासनाची अधिसूचना जारी. केरला स्टोरी सिनेमा फेम अदा शर्मा पुन्हा चर्चेत, सुशांत सिंग राजपूतचं घर अदानं खरेदी केलं. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत HS प्रणॉयची निराशा, उपांत्य फेरीत वितिदर्सनकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभव. परदेशी बनावटीच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी लवकरच नवं धोरण, आयात शुल्कात कपातीचा विचार, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होण्याची चिन्ह. विकासाचा ध्यास म्हणजे